पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगर यांच्या आदेशानुसार दोन पोलीस अधिकाऱ्यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत तर दुसऱ्याची निवड नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. शहरातील दोन पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलले. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी बदलले. यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत तर दुसऱ्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. शनिवारी हे बदलीचे आदेश काढण्यात आले असून प्रशासकीय कारणास्तव ह्या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांची वर्णी काही महिन्यांपूर्वी लागली होती. त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एच जी रोहकल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख व करंजे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तरी वाढती गुन्हेगारी व गैरप्रकारांमुळे हा बदल करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, नाशिक.